रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत जुन्या साडीच्या असंख्य व्हरायटी हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध सुरतच्या रेट मध्ये रविंद्र मध्ये खरेदी आली ड्रेस नायर ड्रेस खास दिवाळी कलेक्शन लहान मुलांचे कार्गो शर्ट डिजिटल प्रिंटेड शर्ट जेंट्स शर्ट फॉर्मल चेक्स प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध जिंका बंपर लकी ड्रॉ प्रथम बक्षीस दुचाकी द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस फ्रीज चतुर्थ बक्षीस मिक्सर तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येत आहे ना रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जत तालुका दुष्काळ जाहीर करावा व तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश झाला पाहिजे या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जत तहसीलदार यांची गाडी फोडण्यात आली आहे. ही घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळी तालुक्याच्या यादीत जत तालुक्याचा समावेश नसल्यामुळे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे आक्रमक झाले. त्यातूनच त्यांनी आज सकाळी जतचे तहसीलदार जीवन बनसोडे यांची गाडी फोडून आपला निषेध व्यक्त केला. दरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळी यादीत जिल्ह्यातील विरस खानापूर शिराळा कडेगाव या तालुक्यांचा समावेश झालाय. परंतु जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना देखील जत तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश न झाल्यामुळे तालुक्यातील नागरिक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील बहुतांश गावे सरसावली आहेत. सरकारच्या निर्णयाची होळी साखळी उपोषण कॅन्डल मार्च उपोषणासह मोटरसायकल रॅली काढण्यात आल्याने मंगळवारी मराठा आंदोलनाची धग वाढली. आरक्षणाच्या निर्णयासाठी मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आरक्षणासाठी आणखी वेळ देण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली. याविरोधात सांगलीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय. याशिवाय 4 नोव्हेंबर रोजी राजकीय पक्ष आणि सरकारची अंत्यविधी करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आलाय. मराठा आरक्षणासाठी गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, मात्र अद्यापही आरक्षणाचा निर्णय झाला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा जलत्याग करण्याचा निर्णय घेतल्याने सांगली जिल्ह्यातही बुधवारी आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात आली. शहर गावं वाड्या आणि वस्त्यांवरही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येते. साखळी उपोषण कॅन्डल मार्च उपोषणासह मोटरसायकल रॅली काढण्यात आली. जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आव्हानाला विविध आंदोलनाच्या माध्यमातून पाठिंबा मिळत असल्याचं स्पष्ट झालंय. इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळी मराठा क्रांती मोर्चाचे दिग्विजय पाटील व उदय सरनोबत या युवकांनी मुंडन करून सरकारचा निषेध केलाय. पिंडदान करून मृत सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला चपलांचे हार घालून जोडे मारलेत. मराठा आरक्षणाबाबत चालढकल करणाऱ्या वृत्तीचा निषेध व्यक्त करताना मराठा आमदारांच्या नावाने बोंब मारले. वाळवा तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे बीजी पाटील यांनी इस्लामपुरात तहसीलदार कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाचा आज 3रा दिवस होता. जितेंद्र पाटील विजय पवार शाकीर तांबोळी ऍडव्होकेट मनीषा रोटे कॉम्रेड धनाजी गुरव प्राध्यापक सचिन गरुड डॉक्टर दिलीप सावंत सुमेत माने यांच्यासह खाटीक समाज भारतीय दलित महासंघ भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा जाहीर केला. तहसीलदार कार्यालयासमोरील चौकात खुर्च्या टाकून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला चप्पलचे हार घालून निषेधार्थ बोंब मारण्यात आली आहे. राजकारणी लोक लबाड आहेत, त्यांच्यामुळे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लांबली. हिंदुस्थानचा प्राण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठा समाजात आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न नक्की सुटणार अशी प्रतिक्रिया प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी व्यक्त केली आहे. सांगलीत शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषण स्थळी जाऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, मराठा समाजाचे आंदोलन चिघळता कामा नये. जरांगे पाटील मनामध्ये वेगळा हेतू ठेवून काही करत नाही. मराठा समाजाचे नेतृत्व जरांगे पाटील यांच्याकडेच राहावे याची काळजी घेतली पाहिजे. ते म्हणाले, राजकारणामुळे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लांबली आहे. आता एक बाहेर एक बोलणारे राजकारणी लोक लांब ठेवले पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारी माणसे आहेत. ही माणसे लबाडी करणार नाहीत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न नक्की सुटणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. यावेळी हणमंत पवार नितीन काळे प्रताप बांदकर अण्णासाहेब थोरात बाळासाहेब मेंगाने अमित करमसे आदी जण उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातल्या बेडग येथे आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांमुळे जिल्हाधिकाऱ्यांना नमत घेण्याची वेळ आली आहे. उपोषणास बसलेल्या आंदोलकांना भेटण्यास नकार देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवली, मात्र जिल्हाधिकारी काही गाडीतून उतरले नाहीत. याउलट उपोषणकर्त्याला बेडसह जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीजवळ नेण्यात आलं, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी भेटीलाच नकार दिला. यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांच्या या आक्रमकतेमुळे जिल्हाधिकाऱ्यांना नमत घ्यावं लागलं, तसेच गाडीतून खाली उतरत निवेदन स्वीकारावं लागलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात आंदोलन सुरू आहे. सांगली जिल्ह्यातल्या बेळगाव गावातील प्रकाश वाळेकर यांचे मागील 4 दिवसांपासून आमरण उपोषण, तसेच 6 दिवसांपासून साखळी आंदोलन सुरू आहे. दरम्यान आज सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी हे म्हैसाळ योजनेच्या कालवा टप्पा क्रमांक 3 येथे आल्याचं समजताच बेडगमधील सकल मराठा समाज मिरज आरग रस्त्यावर उपोषण ठिकाणी थांबले होते. जिल्हाधिकारी यांची गाडी छत्रपती संभाजी महाराज चौकात आल्यानंतर त्यांची गाडी अडवण्यात आली. यावेळी मराठा समाजाने त्यांना 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असल्याने त्यांना भेट देण्याची विनंती केली, परंतु जिल्हाधिकारी यांनी भेट देण्यास नकार दिल्याने बेडग व आरग मधील मराठा समाज आक्रमक झाला. आमरण उपोषण करणाऱ्या व्यक्तीस गाडीत जवळ न्यावं लागलं. जिल्हाधिकारी यांनी गाडीतून उतरून येण्यास नकार दिला, त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं. अखेर जिल्हाधिकारी हे गाडीतून खाली उतरले, परंतु आमरण उपोषण करणाऱ्या व्यक्तीस बेडसह जिल्हाधिकारी यांच्या गाडीजवळ उचलून न्यावं लागलं. मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाचा ठेकेदार पळून गेल्याचा खुलासा खुद्द पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी केल्याने त्या रस्त्याच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 31 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याची पालकमंत्री खाडे यांची घोषणा हवेतच विहरली आहे. मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा चरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजय पाटील यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून गांधीगिरी पद्धतीने निषेध व्यक्त केलाय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचं काम 1.5 वर्षांपासून रखडले. यासाठी मिरज सुधार समितीने सातत्याने पाठपुरावा केला आहे, मात्र काही ठिकाणी भूसंपादन करावं लागणार असल्याने नुकसान भरपाई देण्याबाबत ठोस निर्णय होत नाही. शिवाय संबंधित कामाचा ठेकेदाराच्या कामचुकार आणि वेळकाढूपणामुळे काम अर्धवट राहिले. कामाबद्दल पालकमंत्री खाडे यांची 31 ऑक्टोबरची डेडलाईन हवेत विरली आहे, त्यामुळे कामाच्या पूर्णत्वाबाबत संशयता निर्माण झाली आहे. म्हणूनच संतप्त झालेल्या मिरज सुधार समितीचे ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, कार्यवाहक जहीर मुजावर, उपाध्यक्ष राकेश तांगावे, संतोष डेडके, रामलिंग गुगरी, सौगीतांजली पाटील, श्रीकांत महाजन, आयुब इनामदार, वसीम सय्यद, सलीम खतीब, अमजद पठाण, अभिषेक भोसले, राजेंद्र झेंडे, फैयाज वाघवान, लुकमान शेख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून गांधीगिरी पद्धतीने निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. काम पूर्णत्वाबाबत लोकप्रतिनिधी ठोस भूमिका जाहीर करत नसेल तर गनिमी पद्धतीने लोकप्रतिनिधींना काळी फासण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. गतवर्षी गाळप झालेला ऊसाचा हप्ता 500 रुपये आणि चालूला 3,500 रुपये दर दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही, ही मागणी घेऊन शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकातून आज आंदोलन अंकुशच्या वतीने शेतकरी यलगार रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातून मोठ्या संख्येने ऊस उत्पादक तसेच ऊस दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी शिरोळच्या दत्त कारखान्यासह शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घोडावत जागरी, गुरुदत्त सहकारी साखर कारखाना, टाकळीवाडी या कारखान्यांना मागील हंगामाचे 500 रुपयांचा दुसरा हप्ता आणि चालूला 3,500 रुपये दर दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करायचे नाही, तसेच गायीच्या दुधाचा दर 37 रुपये करा अशा आशयाचं निवेदन गोकुळ दूध चिलिक सेंटर उदगाव या ठिकाणी देण्यात आले. प्रत्येक कारखान्यावर चेअरमन आणि कार्यकारी संचालक गैरहजर असल्यामुळे शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केलाय. कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलं. शेतकऱ्याला 3,000 रुपये दर परवडत नाही, त्यामुळे कारखाना प्रशासनाने पोलिसी बळाचा वापर करून शेतकऱ्यांवर अजिबात बळजबरी करू नये, अन्यथा संघर्ष अटळाय असा इशारा दिलाय. माणगंगा सहकारी साखर कारखान्याचा 32वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याच्या कामगारांच्या हस्ते व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सभासदांनी व शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस माणगंगा कारखान्यास घालून सहकार्य करावे असे आवाहन तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील यांनी केले. 5 वर्ष माणगंगा साखर कारखाना बंद स्वरूपात होता. तानाजीराव पाटील यांनी निवडणुकीत कारखाना बिनविरोध करत कारखान्याची सूत्रे हाती घेतली. स्थानिक शेतकऱ्यांचा ऊस बाहेरील कारखान्याला जात होता, त्यामुळे कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी तानाजीराव पाटील यांना आग्रह केला होता. अवघ्या 3 महिन्यात कारखान्याची दुरुस्ती करत ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आलाय.
तासगाव पूर्व भागात मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय. गावोगावी तरुण आक्रमक होत आहेत. मांजर्डे गावातील 5 तरुणांनी अन्नत्याग करत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. तर आरवडे येथील एकाने अन्न उपोषण सुरू केले. गोरगाव मधील शालेय विद्यार्थी हे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला जातोय. मांजर्डे येथे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व कडकडीत बंद आहे. गावोगावी जागृतीसाठी कॅन्डल मार्च काढण्यात येतोय. तर उपोषण स्थळी पोवाडे भाषणे अन्य उपक्रम राबवून सरकारवर दबाव टाकण्यात येतोय. मांजर्डे येथील सुशांत पाटील, प्रकाश मोहिते, वैभव साळुंके, रोहित मोहिते, शिवम मोहिते हे 5 तरुण बेमुदत उपोषणाला बसले. तर आरवडे येथील मिलिंद चव्हाण अन्नत्याग करून आंदोलन करतात. पूर्व भागात तरुण वर्ग अन्य ग्रामस्थ साखळी उपोषण करतात. मांजर्डे येथे आरक्षण मिळेपर्यंत गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय. गावातील सर्व शासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आले. तसेच गावामध्ये शालेय विद्यार्थी तरुण यांच्यासह मराठा बांधवांनी गाव फेरी काढून आंदोलनाला पाठिंबा दिलाय. गावातील सर्वपक्षीय नेते ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले. यावेळी मराठा आरक्षण तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा समाजाला सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ येळावी येथील सकल मराठा समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मशाल मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी सायंकाळी 7:30 नंतर येथील झेंडा चौकातून मशाल मोर्चाची सुरुवात होऊन पालखी मार्ग, सिद्धेश्वर चौक, वरचे गल्ली, दत्तनगर मार्गे मोर्चा होऊन पुढे याचं रुपांतर हनुमान मंदिर येथे सभेत झालं. येळावीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावामध्ये येण्यास बंदी घातली. त्याचे डिजिटल येथील झेंडावंदन चौकात लावण्यात आले. त्यावेळी येथील अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. तसेच ॲडव्होकेट कृष्णा पाटील, सावर्डेचे सरपंच पाटील, तसेच तासगावचे रवींद्र जाधव यांनी मार्गदर्शन केलं. ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांनी आरक्षणाचं महत्व व मराठा समाजाने येणाऱ्या काळात करावायची कामे याचं महत्व सांगितलं. तसेच कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पाठीमागे न वावरता स्वतःचा व्यवसाय कसा चांगल्या पद्धतीने करता येईल हेही सांगितलं. यावेळी येथील सकल मराठा समाजाचे हजारो तरुण उपस्थित होते.